त्यांचं देखील नाव सध्या चर्चेमध्ये आहे. तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे ह्या देशामध्ये सध्या कोणाचं नाव नाही, फक्त एकच, नरेंद्र मोदी, बाकी कोणाचं नाव नाही. या देशामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं देशाचा इतका गौरव वाढवलेला आहे. मला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. आज पहिला दिवस आहे वर्षाचा, चांगला दिवस आहे. चांगलं काम करून चांगली कामं केली तर चांगलं असते, वाईट कामं करून चांगलं काम करून कोणी मोठा होत नसतो, बरोबर. मी ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ 32 ते 34 हजार कोटीची कामं मागच्या 10 वर्षात विकासाची केलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून मी येण्याच्या पूर्वी जेवढी वर्षे झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी ह्या माझ्या 10 वर्षात आलेला आहे. आणि तो सदृश स्वरूपात दिसतो. कामं दिसत नाही असं कोणी सांगत असेल तर त्याला मी चष्मा बदलायला सांगेन किंवा त्याला नेऊन दाखवेन. माझ्यासोबत कोणाची यायची तयारी असेल त्याला मी ते दाखवणार. दुसरा मुद्दा असा आहे, कसं बघता, ह्यापेक्षा तुम्ही पत्रकार म्हणून याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. आता तुम्ही बघता की इंडी गठबंधन झालेलं आहे. हे गठबंधन आताच एवढ्या त्यांच्या मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत, पण ह्या देशातल्या जनतेचा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच्यासाठी देशाची जनता ही कटिबद्ध झालेली आहे. आणि ती कशामुळे झालेली आहे तर विकासाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेमध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा 400 जागा घेऊन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि NDAचं सरकार येईल याबाबतीत तिळमात्र शंका नाही. कारण मी मगाशी सांगितलं की आपल्याला विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे तो सिद्धीस नेण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे. आणि देशातल्या जनतेला हे माहीत आहे की मोदी है तो मुमकिन है. कुठलीही गोष्ट विकासाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला साध्य करायची असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये देशाच्या झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही की 2024ची जी निवडणूक लोकसभेची आहे ती मोदीजींच्या नेतृत्वात देशातली जनता 400 पेक्षा जास्त जागा मोदीजींना देऊन पुन्हा एकदा त्यांना प्रधानमंत्री करतील याबाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये जागा वाटपाचं चर्चा कधी होणार झाली? मी त्याच्यासाठी सक्षम नाही आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा. त्याच्यामुळे जागा कुठली कोणी लढवावी याचं सगळा जो अधिकार आहे ते आमचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे भारतीय जनता पक्षाचं ते करतील. शिवसेनेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करतील आणि राष्ट्रवादीच्या वतीने अजितदादा करतील. हे वरिष्ठ लोक त्याच्यासाठी सक्षम आहेत. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. शहापूरला जोपर्यंत बावली धरणाची योजना पूर्ण होत नाही जोपर्यंत भातसाच्या पात्रातून आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत त्या सुरू होत नाही तोपर्यंत जिथे जिथे टंचाई आहे तिथे टँकरने पाणीपुरवठा जो आतापर्यंत केला जात होता तसाच ह्या वर्षी सुरू होईल. कुठेही अडचण येणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने जिल्हाधिकारी आणि शिवो घेतील. कारण हे शेवटी टंचाईचा आराखडा बनल्यानंतरच आपल्याला माहिती पडते कुठे काय कशा प्रकारची टंचाई कुठे टँकर दिला पाहिजे ही माहिती सगळी त्याच वेळेला आपल्याला अवगत असते.